नमस्कार, मी संकेत आवटे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे आपण एखादं टार्गेट सेट करतो आणि ते टार्गेट अचीव नाही झालं तर थोडंसं प्रॉफिट घेऊन आपल्याला बाहेर पडावं लागतं। प्रत्येक वेळी आपण जे टार्गेट लावतोच ते अचीव होईल असं नाही। जो काही रिअल फॅक्ट आहे, जो काही माझा फंडा होता ट्रेडिंगचा, तो मी कम्प्लिटली एक्सप्लेन केला होता तुमच्यापुढे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला सुद्धा असेल, नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। सिम्पल वे आहे की लोकांना वाटत होतं 30, 35 पॉईंट, 40 पॉईंटचं टार्गेट आपण कसं ठेवू शकतो, एवढं सोपं आहे का? सिम्पल गोष्ट आहे यार। जर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही मॅक्सिमम त्या स्टॉकमध्ये ट्रेड करत असाल, आता माझे लाईव्ह ट्रेड्स जर तुम्ही ओपन करून बघितले तर मी खूप जास्त टी सी एसमध्ये ट्रेड करतो। माझे रिलायन्समध्ये पण ट्रेड असतात, पण टी सी एसमध्ये खूप जास्त असतात। ऑदर हिरो मोटर बाकी सगळे पण असतात, पण मॅक्सिमम पी एच डी आमची झाली आहे, सध्या सुरू आहे म्हणू शकता टी सी एसमध्ये। प्रत्येक वेळी ही पी एच डी थोडीफार बदलत असते, कारण याआधी ज्युबिलंट फूडमध्ये मी खूप जास्त ट्रेड करायचो, त्यानंतर बजाज फायनान्समध्ये करायचो, त्यानंतर रिलायन्समध्ये मी करत होतो, आणि आत्ता टी सी एसमध्ये पण माझे खूप जास्त ट्रेड होत आहेत। या व्हिडिओचा अजेंडा काय? सिम्पल आहे, मी ट्रेड का केला, कुठे केला, बाय सेल पोझिशन काय होती, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रॉफिट राईड मी कशाप्रकारे केलं, टार्गेट मी किती लावलं, टार्गेट ते कसं अचीव झालं, या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील। त्यासाठी एक काम करावं लागेल, व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनलाही प्रेस करावं लागेल। चला तर जास्त वेळ न खाता आपण डायरेक्ट स्क्रीनवर बघतोय। जवळपास 11,000 रुपयाचं प्रॉफिट सुरू आहे आत्ता, आणि जो मी ट्रेड बनवला आहे तो टी सी एसमध्ये 3,625 रुपयाला ॲव्हरेज प्राईस आहे, आणि 500 क्वांटिटी मी बाय केलेले आहेत। आज क्वांटिटी कमी आहेत, लास्ट टाइम ज्यावेळी मी बाय केल्या होत्या त्यावेळी 1,000 क्वांटिटी होत्या, आत्ता 500 क्वांटिटी आहेत। याच्या मागे सुद्धा काही कारण आहे, ते मी पुढे शेवटी एक्सप्लेन करेल जेव्हा ट्रेड कंप्लीट होईल त्यावेळी। मी 1,000 क्वांटिटी का नाही घेतल्या हे सुद्धा मी सांगेन। बघू शकता इकडे ब्रेकआउट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि स्टॉक कन्सिस्टंटली खाली येतोय। इकडे दोन चान्सेस असू शकतात, 3,600 ही एक गोल्डन फिगर आहे, कारण कॉमन फिगर आहे, इकडून हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होण्याचे पण चान्सेस असू शकतात, बिकॉज एक सायकोलॉजिकल लेवल आहे। बघू शकता ती लेवल ब्रेक करून आता स्टॉक खाली आलेला आहे। माझं टार्गेट आहे 3591 रुपये, हो 90 रुपयाच्या आसपास, 91 रुपयाला आपण यातून बाहेर पडणार आहोत। मी ऑर्डर सेटसुद्धा केलेली आहे। आता या लेवलला जेव्हा तू येईल त्या लेवलला ऑटोमॅटिकली हा स्टॉक सेल केला जाईल। थोडं झूम करून दाखवतोय, बघू शकता ॲक्च्युली झालं काय, तर मी हा चार्टचा स्क्रीनशॉट काढला, स्टॉकमध्ये मी ट्रेड करण्याआधी माझी ऑर्डर लावून ठेवली, ऑर्डर लावून ठेवल्यानंतर पहिला हा स्टॉक मला पोस्ट करायचा होता तुमच्यासाठी, कुठे, रिचमीवर। आता रिचमी काय आहे हे विचारू नका, नाहीतर पुन्हा मला चक्कर येईल। सिम्पल फंड आहे, डिमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही एक डिमॅट अकाउंट ओपन करता, तो डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सिम्पली मी तुम्हाला रिचमीचा ॲक्सेस देतो, ज्यामध्ये मी जो ट्रेड करेन तो पोस्ट करतो बाय करण्याआधी। असं नाही की मी बाय केलाय, प्रॉफिट कमवला आणि त्यानंतर चार्ट पोस्ट केला, असं बिलकुल होत नाही। मी आधीच पोस्ट करतो, तो तुम्ही बघून स्वतः डिसिजन घेऊ शकता। हे कम्प्लीट मी एज्युकेशन पर्पजसाठी करत असतो। जर तुमच्याकडे डिमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करा, या नंबरला कॉल करा, कम्प्लीट तुमची हेल्प केली जाईल। आता सिम्पल फंडा मी तुम्हाला पहिला सांगतो, मला पोस्ट करायचा होता, मी इथून पोस्ट केला, एक लाईन ओढली, इथून हा स्टॉक खाली जाणार असं माझं प्रेडिक्शन होतं, म्हणून मी इकडे शॉर्ट करणार आहे, म्हणजेच सेल करणार आहे। मी नेहमीप्रमाणे ऑर्डर लावली 1,000 क्वांटिटीची, 1,000 क्वांटिटीची ऑर्डर लावल्यानंतर, कारण मला थोडा जास्त कॉन्फिडन्स होता ऑलरेडी, पण इथे ऑर्डर हिट झाली नाही। मी ऑर्डर लावली होती 3,626 रुपयाची, किती क्वांटिटी होत्या, 1,000 क्वांटिटी मला त्या सेल करायच्या होत्या। सेल झाल्यानंतर मी प्रॉफिट राईड करणार, जो काही प्लॅन आहे पुढे मी तुम्हाला सांगेनच, जे काही होतं ते आपण पुढे बघू, प्रॉफिट लॉस सगळं आपल्याला पाहायला मिळेल। पण हा स्टॉक सडनली इथून खाली आला, इथून खाली आल्यानंतर म्हटलं आता याच्या नादाला न लागलेलं बरं, पण जेव्हा हा रिव्हर्स झाला तेव्हा पुन्हा ट्यूबलाईट पेटली आणि या लेवलला मी शॉर्ट केलं। जसं तुम्हाला माहितीच आहे 3,625 रुपयाला मी 500 क्वांटिटी सेल केल्या, कारण थोडासा कॉन्फिडन्स माझा डाऊन झाला होता, मला वाटत होतं इथून काय होईल मला सांगता येत नाही, त्यामुळे जास्त रिस्क घ्यायला नको। जर इथून परत हा रिव्हर्स झाला, थोडा अजून वर जाण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा ज्यावेळी हा रिव्हर्स होईल तेव्हा इथे अजून 500 क्वांटिटी ॲड करायच्या। पण जरा खाली येणार असेल
तर रिस्क नाही, आपण 500 क्वांटिटीनेच खाली जात राहायचं, हा माझा डिसिजन होता. सो आता बघू शकता डायरेक्ट आपलं प्रॉफिट जवळपास बुक होणार, आणि बुक झालं सुद्धा 500 क्वांटिटी 3591 रुपयाला सेल झाल्या, सॉरी बाय झाल्या, कारण पहिला मी सेल केलं होतं आणि नंतर बाय केलेला आहे. इकडे ऑर्डर्स तुम्ही बघू शकता, जे मी तुम्हाला म्हटलो होतो ना, पहिली ऑर्डर माझी कॅन्सल झाली कारण तिथपर्यंत पोहोचलाच नाही म्हणून मी त्याला कॅन्सल केलं होतं. परत नंतर जेव्हा तो रिव्हर्स झाला त्यावेळी मी पहिला या 500 क्वांटिटी 3625 सेल केल्या, पुन्हा तो 3591 आल्यानंतर 500 क्वांटिटी बाय केल्या. सिम्पल फंड आहे, एवढंच आहे. याच्यामध्ये पोझिशनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आपण किती प्रॉफिट बुक केलं आहे. हे एक प्रॉफिट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, जे आहे 17,000 रुपयाचं. प्रॉपर 17,000 रुपये आपण यासाठी स्पेंड केले होते. याच्यामध्ये थोडंसं अजून जाऊन तुम्ही बघू शकता, 7,00,000 रुपये माझ्याकडे कॅश अवेलेबल होती आणि याच्यामध्ये मला वाटतं 3,30,000 आसपास काहीतरी माझं कॅपिटल यूज झालं. हा खूप जास्त तुमचा प्रश्न असतो की कॅपिटल किती लागलं, तर 3,30,000 रुपयाच्या आसपास, किंवा एक आपण ॲव्हरेज पकडून चालू 3,50,000 रुपयाची मला गरज होती यासाठी, तेवढे मी यूज केले आणि मी ट्रेड बनवला. हा TCS इकडे बघू शकता. त्याच्यानंतर मी जो ट्रेड बनवला तो 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये होता. पण थोडीशी ही डेली टाईमफ्रेम आहे, तुमची नेहमी कमेंट असते की सर टाईमफ्रेम सांगत जा, म्हणून मी तुम्हाला अजून एकदा आठवण करून देतोय. एक सिंपल अशी ट्रेंडलाईन बनते आणि ही ट्रेंडलाईन सांगतीये की याला रिस्पेक्ट करून स्टॉक खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. 3 वेळा स्टॉकने जाऊन इथे धडकली, पुन्हा हा खाली आला, पुन्हा जाऊन धडकून हा पुन्हा खाली येतोय. तर आपण 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये आता बघणार आहोत. मला मोठ्या टाईमफ्रेममध्ये हे समजलं की हा स्टॉक आता डाऊन ट्रेंडमध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग आता 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये आपण बघणार आहोत. इकडे बघू शकता कन्सिस्टंटली स्टॉक एका रेंजमध्ये मुवमेंट करत होता आणि सडनली याने ब्रेकआउट दिला, ज्याने काल आपला पचका केला होता. ॲक्च्युली आपलं टार्गेट 30-35 पॉईंटचं होतं, 40 पॉईंटचं होतं, पण मिळाले फक्त 10 पॉईंट्स. 10,000 घेऊन आपल्याला शांत राहावं लागलं. पण आज मी त्याचा बदला घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे सक्सेस अँड फेल्युअर हे असतंच, प्रॉफिट लॉस हे होणारच गॅरंटीड आहे. माझे 10 ट्रेड झाले तरी 2-3 लॉस हे होणारच आहेत, 4 लॉस होणार आहेत, पण घाबरण्याची गरज नाही. 6 खूप चांगलं प्रॉफिट मिळतं. लॉस झाला तर 5-10,000 होतो, प्रॉफिट झालं तर 20-30,000 होतं, हे मात्र नक्की आहे. आता इकडे जर आपण बघितलं, ही कॅन्डल बनलेली आहे मोठी, याच्यानंतर एक छोटीशी कॅन्डल बनलेली आहे रेड कॅन्डल. जेव्हा ही लेवल ब्रेक झाली तेव्हा मी ठरवलं की आता याला सेल करायचं. हा पॅटर्न कुठला आहे कमेंट करा, आणि कोर्स जॉईन असाल तर अजून जास्त फोकस करा. इन डेप्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, अजून किती डीपमध्ये जायचं तुम्हाला पण एफर्ट्स घ्यावे लागतील ना, त्यामुळे कमेंट करा हा पॅटर्न कुठला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोर्स जॉईन करायचा असेल तुम्हाला तर ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स या नंबरला कॉल करून जॉईन करू शकता, किंवा डायरेक्ट ॲपमध्ये जाऊन इथून सुद्धा पे करून जॉईन होऊ शकता. कुणा तुम्हाला माहितीच आहे स्मॉल केस नावाचा एक नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च केला आहे, रिचमी स्मॉल केसेस. यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तुमचा कम्प्लीट पोर्टफोलिओ डिझाईन करण्याचं काम आता आम्ही करतो आहे. ते जॉईन करायचं असेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, या नंबरला कॉल करू शकता. स्मॉल केस रिचमीचे तुम्ही बाय करू शकता. तुमचा कम्प्लीट पोर्टफोलिओ आणि त्याच्यावर लक्ष हे आमचं नेहमी असतं. ही सिंपल कन्सेप्ट तुम्हाला कळाली. इथून मी शॉर्ट करण्याचा निर्णय घेतला पण इथं हा पोचलाच नाही, कारण मी ऑर्डर लावली होती 3625 रुपयाची सेल ऑर्डर, पण जेव्हा मी लावली तिथून स्टॉक सडनली खाली आला, त्यामुळे मी ती ऑर्डर कॅन्सल केली होती. तुम्हाला जी ऑर्डर मी दाखवली होती ती, पण पुन्हा जेव्हा हा वर गेला ना तेव्हा मी ठरवलं आता पुन्हा ऑर्डर लावायची. 3625 क्वांटिटी लावायच्या, जरा पुन्हा वर गेला तर या लेवलला अजून काही क्वांटिटी ॲड करायच्या. पण हा पुन्हा वर गेलेलाच नाही, इथून सडनली खाली आला, पुन्हा याने एक बाउन्स बॅक दिला आणि पुन्हा हा खाली येऊ लागला. ॲप्रॉक्सिमेट या लेवलला 3591 रुपयाला मी यातून बाहेर पडलो, म्हणजेच मी क्वांटिटी उरलेल्या माझ्या 500 होत्या त्या बाय केल्या. स्टॉक अजून खाली आला, मी काही देव नाही, मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतोय की एक्झॅक्ट बॉटम मी पकडू शकत नाही, दॅट इज फॉर शुअर. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक वेळी एक्सपेक्टेड टार्गेट पूर्ण होईल याची सुद्धा गॅरंटी नसते. दॅट्स वाय जे टार्गेट्स मिळतील, जे काही तुमचं प्रॉफिट होईल ते घेऊन त्यामधून बाहेर पडणं कधी फायद्याचं ठरू शकतं. आता या लेवलपासून सडनली हा स्टॉक वर गेला, इथे बरेच लोक घाबरून बाहेर पडतील, कदाचित ते लॉसेस पण बुक करू शकतात, आणि जे लोक थांबतील
पुन्हा एक रिव्हर्स पुलबॅक येऊ शकतो. पण शेवटी मिळवलं काय? तेच मिळवलं. पण आपण इथे एक तासामध्ये प्रॉफिट बुक करून यातून बाहेरसुद्धा पडलो. हार्डली 2 तासामध्ये आपण 17,000 रुपये प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे एक गोष्ट मी नेहमी रिपीट करतो आहे की स्टॉक मार्केटमध्ये एक्सपिरियन्स खूप जास्त मॅटर करतो आहे. जेव्हा तुम्ही आमचा कोर्स जॉईन करता किंवा आमच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी आम्ही तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आहे, पण त्याला इम्प्लिमेंट करणं, त्याची प्रॅक्टिस करणं ही तुमच्या हातामध्ये असतं. मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो की कोर्स जॉईन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही लॉसेसच घेणार, पण काही दिवसानंतर जेव्हा त्याची प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा खरं प्रॉफिट सुरू होईल. पण नेहमी सुरुवात ही छोट्या अमाऊंटपासून करायची असते, आणि जसं प्रॉफिट वाढेल तशी तुमची अमाऊंटसुद्धा वाढत जाते, इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुमची वाढत जाते. ही एक सिम्पल लॉजिक आहे मार्केटमध्ये ट्रेड करण्याचं. आपण काय करतो, आल्या आल्या डायरेक्ट 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतो आणि ट्रेड करायला सुरुवात करतो, ज्यामुळे खूप जास्त आपले मोठे लॉसेस होतात, जुगार आहे म्हणून आपण पळून जातो. पण जेव्हा तुम्ही 500,000 रुपयापासून सुरुवात करता, तेव्हा प्रॉफिट झालं तरी 2-4-5 रुपयाचं होतं आणि लॉस झाला तरी 2-5 रुपयाचा होतो. त्यामुळे रिस्क नसते, कारण नाश्ता जरी केला ना आपण तर 100 रुपये खर्च करतो. तर शिकण्यासाठी एवढे तर आपण करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल यात शंकाच नाही, त्यामुळे पहिला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम याला शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.